केंद्र सरकारनं अपघातग्रस्त वाहन चालकांसाठी केलेल्या कायद्याला देशभरात विरोध होतो आहे इचलकरंजीतील ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघानंही या कायद्याला विरोध करत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं या निवेदनाद्वारे अपघाती वाहन चालकासंदर्भात जो वाहन चालकांना सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षापर्यंतचा तुरुंग कारावास कायदा पारित केला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे कोणत्याही प्रकारचा अपघात झाला किंवा अपघातात चालकाची जर चुकी नसेल तर त्यामध्ये चालकाला दोषी धरून इतकी गंभीर शिक्षा देणं चुकीचं आहे अपघातात जर वाहन चालकाचा मृत्यू झाला तर त्याच्या संरक्षणार्थ कोणत्याही प्रकारचा कायदा नाही त्याच्यासाठी कठोर कायदे करून ड्रायव्हिंग करणाऱ्या लोकांवर एक प्रकारे अन्यायच होत असून पुढील काळात देशामध्ये चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल याची गांभीर्यानं नोंद घेऊन हा जाचक कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघानं केली आहे यावेळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशील धुर्वे सचिन जाधव प्रशांत हडपंत दीपक पाटील अभिजित शिंदे अमोल काळे अभिजित शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते